शिवरायांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन सुरू करण्यापूर्वी आधी आक्रमणाचं मूल्यमापन पूर्ण करू, मग कर्तृत्वाकडे जाऊ. कारण आत्तापर्यंत भारतवर्षामध्ये ज्या ज्या म्हणून स्वाऱ्या झाल्या, त्या त्या स्वाऱ्या परतवून लावण्यासाठी प्रत्येक वेळेला भारतीय वीरांनी जो काही अट्टहास केला, पण या सर्वांपेक्षा शिवरायांचं महत्त्व वेगळं ठरतं. याचं कारण सांगतो. अगदी भारताचा प्राप्त इतिहास जो आहे, माहितीतला जो प्राप्त इतिहास आहे, तो साधारणतः सिकंदराच्या स्वारीपासून सुरू होतो. अलेक्झांडरच्या स्वारीपासून भारताला बचाव करणारे चाणक्य चंद्रगुप्त, त्याच्यानंतर शकांची, हूणांची, कुशाणांची जी जी काही अनेक आक्रमणं झाली त्याला थोपवणारे कोणी यशोधर्मा, कोणी विक्रमादित्य, या सर्वांच्या कर्तृत्वाला तितकाच मोठा नमस्कार करताना एक लक्षात ठेवायला हवं की आत्तापर्यंतचं आक्रमण हे बहुतांशी राजकीय आक्रमण, सत्ता मिळवण्यासाठी झालेलं आक्रमण, राज्य मिळवण्यापुरतं झालेलं आक्रमण, त्यामुळे फारशी धर्मामध्ये ढवळाढवळ कोणी कोणाच्या केली नाही, कोणाच्या धार्मिक आचार विचारांवर फारशी कुठेही गदा आली नाही. पण साधारणतः इसवी सनाच्या 711 नंतर भारतामध्ये आलेल्या आक्रमणाचा मूळ उद्देश नुसतं राज्य वाढवणं नव्हे, तर आपल्या ध्वजाखाली सर्व विश्वाला आणणं हे एक धार्मिक कर्तव्य लक्षामध्ये घेऊन आपल्यावरती स्वारी झाली. अर्थात तेच ध्येय घेऊन यवनांची प्रत्येकच राष्ट्रावर स्वारी झाली. कोणत्याही देशावरती आक्रमण करताना फक्त सत्ता हा महत्त्वाचा विषय नव्हता, ती भूमी आपल्या धर्माच्या आधिपत्याखाली राहण्यासाठी वाटेल त्या अत्याचाराचे कळस करणं असल्या महाक्रूर गोष्टींनी 711 पासूनचा भारतवर्षाचा इतिहास भयानक दिसतो आहे. पण भारतीयांचं आणखीन एक दुर्दैव असं की या आक्रमणांनी का कोणास ठोक, पण शहाणं होणं आम्हाला जमलं नाही, हाही आमचा आजार लक्षात घ्यायला हरकत नाही. याचं साधं सोपं सरळ उत्तर सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. अलेक्झांडरची स्वारी झाली, पण त्यांनी भारतीयांना काही फारसं ग्रीक करण्याच्या भानगडीत तो पडला नाही. कुशाण आले, पण भारतीयांना काही तो कुशाण करण्याच्या मागे पडला नाही. किंबहुना त्याच्यावरच बौद्धांचा किंवा जैनांचा प्रभाव असा जबरदस्त पडला की त्यांनी त्यांच्यापैकी कुठला तरी नंतर पंथ घ्यावा. परिणामतः पुढच्या कालखंडामध्ये मोहम्मद बिन कासिमची जी 711 भारतावर पहिली प्रचंड मोठी सिंधच्या बाजूने स्वारी झाली, याच्यानंतर पहिला बाटवा बाटवीचा जो हैदोस उसळला, किंबहुना आपल्या सातत्याने लक्षात येतं की तत्कालीन राजे शौर्यामध्ये नाही कमी पडले, वीरत्वामध्ये नाही कमी पडले, भारताला पहिली किळस आली ती क्रौर्याची. कारण हे युद्ध सैनिकांपुरतं राहत नव्हतं, नागरिकांची सरसकट कत्लेआम करत सुटावं, समाजामध्ये समोर दिसतील नसतील तेवढ्या मुलखातली जनावरं बेचिराख करावी, शेती बेचिराख करावी, मालमत्ता बेचिराख कराव्या, देवळं वाटेल तशी पडावी, त्यातल्या मूर्तींचं अत्यंत पवित्र भंजन करावं, या सगळ्या क्रूरतेला माणसं विटली. नको बाबा ताप. पण अशा रीतीनं आपली संख्या थडाथड परधर्मामध्ये जाते म्हटल्यावर किमान तत्कालीन धर्माचार्यांनी पटकन एकत्र येऊन जर एक निर्णय केला असता की अशा रीतीनं आपली संख्या भरा 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 निघून जाणं याच्यात आपली फार मोठी हानी आहे, तर ताबडतोब आपण एक विधी संकल्प असा केला पाहिजे की ज्या योगे एक यावनी आक्रमण सिंधवरती आलं, दाहिर राजाने त्याला मूतोड जबाब दिला, सिंधमधलं आक्रमण निघून गेलं, पण अर्थातच प्रचंड मोठी लोकसंख्या यवन झाली ती तशीच राहिली, ती नाही परत हिंदू झालेली. आता पुन्हा यवनांचं आक्रमण होईल तेव्हा ही लोकसंख्या त्यांना मदत करायला उभी राहणार. याच्या ऐवजी आता दाहिर जिंकलाच आहे आणि आत्ता परधर्मामध्ये गेलेले हे ताजे लोक आहेत. या क्षणाला जर दाहिर राजाने पटकन जाहीर केलं की ज्यांना ज्यांना भीतीमुळे धर्म सोडावा लागला आणि ज्यांना ज्यांना आपणहून पुन्हा धर्मात यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ताबडतोब आपल्याला सोय आहे,
अमुक कुंड आहेत, या ठिकाणी भरा 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 आंघोळी करा, या ठिकाणी उभे राहा, कपाळी भस्म लावा, पटापट आपली पुन्हा हिंदू नावं घेऊन घरी चला. हिंदूंची दारं जाणाऱ्यांसाठी उघडी राहिली आणि यवनांची संख्या भारतामध्ये कायम राखायला मदत दुर्दैवाने हिंदूंनीच जास्त केली. यवनाच्या तावडीमध्ये सापडलेले अनेक हिंदू हिकमतीनं सुटून परत यायचा प्रयत्न करत होते, पण आमच्याच घरच्यांनी नंतर ती दारं लावून टाकली, आता येऊच नका. परिणामतः धर्मशास्त्र्यांनी नाकारलं, समाजाने नाकारलं, असा नाकारलेला मनुष्य जास्त कडक होतो, जास्त द्वेष्टा होतो. आणि असं लक्षात आलं तर आपल्याला दिसेल की 700 सालापासून 800 साल 900 साल इथपर्यंत स्वाऱ्या येत राहिल्या, आपण तोंड देत राहिलो, पण 1100 सालामध्ये खुरीची स्वारी झाली, ती निर्णायक झाली. ज्या स्वारीमध्ये दिल्लीच्या सिंहासनावर पहिल्यांदा मुघलांचा पाय लागला, तो नंतर मग जवळजवळ 1000-1500 वर्ष पुसता नाही आला. पण घुरी तरी कोण? आश्चर्य वाटेल आपल्याला ऐकून, घुरी ही संपूर्ण जमात हिंदूंची होती, जी दुर्दैवाने तलवारीच्या जोरावर बाटवली गेली. ती आम्ही परत घेतली नाही म्हणून जास्त कडवी झाली होती. जसं शिंप्यांच्या भाषेत एखाद्या कपड्याला रंग टिकेलच असं नसतं, पण त्या कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला की तो जात नाही, त्याची गॅरंटी देता येते. आता हा रंग जाणार नाही का, ह्याचा ह्याला लागला. तसं काहीतरी विचित्र होऊन बसायचं आपल्या आयुष्यामध्ये. मी परकीय आक्रमणाच्या बरोबर मूल्यमापनासाठी आपल्याही दोषांची एकदा पुनरुच्चार करतोय. याचं कारण, उद्या पुन्हा एकदा बलसागर भारत घडवायचा असेल तर आम्हाला कोणकोणते पथ्य पाळली पाहिजेत, कोणकोणते आजार टाळले पाहिजेत, कोणकोणती अपथ्य चुकवली पाहिजेत, हेही दिसायला हवं. पहिलं सगळ्यात मोठं तुमच्या आमच्या मनामधलं आळसाचं प्रमाण म्हणजे संकटाचा अभ्यासच पुरेसा नाही. परिणामत त्या संकटाच्यावर काय योजना करावी हे डोक्यात नाही. आता दुसरा रोग आम्हाला असलेला सांगतो, तो म्हणजे एक राष्ट्रीयत्वाचा सातत्याने अभाव. जो रोग दुर्दैवाने आस्तागातही काही प्रमाणात शिल्लक आहे हिंदुस्थानात, अजूनही तो शिल्लक आहे. कधी याचं उच्चाटन तुम्ही आम्ही पुण्याईनं करतो याची भगवंत वाट पाहतोय. तो म्हणजे एक राष्ट्रीयत्वाचा अभाव. सिंधवरती आक्रमण झालं की उत्तर प्रदेश त्याच्या मदतीला जायलाच तयार नाही, सिंध बघून घेईल. राजस्थानवर आक्रमण झालं, गुजरात म्हणतो मी कशाला जाऊ. पंजाबवरती आक्रमण झालं, बंगाल म्हणतो मी कशाला जाऊ. इतकंच नव्हे तर मध्यंतरीच्या काळामध्ये गझनीनं जेव्हा सोमनाथाचं आमच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं असलेलं शिवमंदिर फोडलं, त्याच्यातून लक्षावधी रुपयांची लूट त्यांनी नेली, हे मंदिर वाचवण्यासाठी तत्कालीन गुजरातमधल्या राजांनी एक असा विनंती वजा अर्ज काढला होता की आसपासचे आपण सगळे राजपूत राजे, आपण हिंदू राजे पटकन एकत्र होऊया आणि या सोमनाथाचं सगळं काय असेल ते पावित्र्य वाचवूया. बाकीचे राजे म्हटले, हा प्रश्न गुजरातचा आहे. पण सोरटी सोमनाथावरती झालेलं आक्रमण हे हिंदूंच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी झालंय. मग भले माझा गुजरातचा प्रेमसंबंध असो नसो, सोमनाथासाठी आपण सगळे एकत्र जाऊ, हा एक राष्ट्रीयत्वाचा सातत्याने अभाव. सातत्याने पृथ्वीराजाचं सुद्धा राज्य गेलं, ते घोरीच्या पराक्रमांमुळे नव्हे. घोरीच्या पराक्रमामुळे नव्हे तर इतिहास सांगतो महम्मद घोरीनं जवळजवळ 10 वेळा स्वारी केली होती दिल्लीवरती, पण पृथ्वीराजांनी त्याला असा काही जबाब दिला की महम्मदाला जागेवर उभं नाही राहता आलं. या पृथ्वीराजाच्या पराक्रमामुळे एक जयचंदाची कन्या त्याच्यावर भाळली.
तिनं आपल्या वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन पृथ्वीराजाशी जाऊन विवाह केला आणि सासरा इतका बिथरला की आता माझा अपमान भरून काढण्यासाठी सगळ्या देशाला विठीला लावी नाही. या पृथ्वीराजाचं तळपटन वाटोळं केलं तर माझं नाव सुद्धा जयचंद्र राठोड नाही. पण दुर्दैवाने ह्या कोणाच माणसाला धर्मशिक्षण नव्हतं का काय देव जाणे, की या आपल्या मूर्खपणासाठी तुला पृथ्वीराजाला शासन करताना देशाची काय अवस्था होईल विचार करायची नाही करे गरज. देशाचं काय होईल विचार करायची नाही करे तुला गरज. नाही केला विचार, नाही केला. मुळात जयचंदानी घुरीच्या लोकांना गुप्त वाटा दाखवल्या, त्याच्या जोरावर घुरी आतमध्ये शिरला, पृथ्वीराजाला पकडला, तेव्हा कैद केला आणि पृथ्वीराजाला घुरी विचारतो आज मी तुझ्याशी कसा वागू. पृथ्वीराजाने सांगितलं मी तुला 10 वेळा सोडलाय, अर्थात 10 वेळा सोडलं हा सुद्धा पृथ्वीराजाचा सद्गुण नाही म्हणता येणार, राष्ट्रद्रोहच म्हणावा लागेल. व्यक्तिगत कोणी तुमचा अपमान केला असता 3 वेळा तुम्ही सोडलात त्याला कोणी नाही म्हटलं नसतं, पण ज्यांनी राष्ट्राची खोडी काढली अशा माणसाला स्वतःच्या औदार्याच्या टिमक्या मिरवण्यासाठी 10 वेळा सोडणं हा राष्ट्राचा द्रोह झालेला होता. ज्यांनी लक्षावधी नागरिकांच्या आयुष्याच्या कत्तली करून दाखवल्या त्याला तुम्ही फक्त उदार आहात दाखवण्यासाठी सोडून देणं हा मूर्खपणा झाला होता. परिणामत घुरीला पृथ्वीराज सांगतो मी तुला 10 वेळा सोडलाय तर तूही मला एकदा संधी द्यायला हवीस. घुरीनं उत्तर दिलं ही शरण आलेल्यावर दया दाखवण्याची गाढवी प्रवृत्ती तुम्ही सांभाळा, हे आम्हाला लखलाख होण्यासारखं काही नाही. त्याने पृथ्वीराजाला तर मारलाच, पण इतिहास असं सांगतो की जयचंद राठोड ज्यांनी ही फितुरी केली होती, ज्यांनी आपल्या जावयाच्या विरुद्ध हे मूर्खपणाचं षडयंत्र केलं होतं, त्या जयचंदाचं काय झालं. त्या जयचंदाला सुद्धा काकडी सोलल्यासारखा चांबडी सोलून त्यांनी आपल्या राजधानीच्या वेशीवर टांगून गिधाडांना खाऊ घातला. अरे जो आपल्या जावयाचं चांगलं चिंतत नाही तो माझं काही चांगलं चिंतणार आहे. पृथ्वीराज संपला, जयचंदही संपला. तिसरा भारताचा रोग सातत्याने बेसावतपणा. उत्तरेमध्ये एवढा मोठा सत्ता पालट झाला तर किमान महाराष्ट्राने, कर्नाटकाने, आंध्राने, तमिळनाडूनी एक हिंदू राजांची पटकन फळी उभी करावी. सो जाओ आराम से. घुरीनंतरचा सगळ्यात मोठा सत्ताधीश अल्लाउद्दीन खिलजी चितोडपर्यंत येऊन उभा राहिला. अनेक सौंदर्यवती पद्मिनीसह चितेमध्ये जळून 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 खाक झाल्या. आता तरी आंध्र तमिळनाडू महाराष्ट्र एकत्र आराम करो शान से, आराम करो शान से. किती वेसावतपणा व्हावा की 12व्या शतकाच्या अखेरीला हा अल्लाउद्दीन महाराष्ट्रावर येऊन कोसळला तेव्हा आम्हाला समजावं की देश पारतंत्र्यात आहे का. प्रश्न एक उभा राहतो नेहमी मनामध्ये, जरा चिंतन करा. हा प्रश्न असा की अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीतून निघाला आणि देवगिरीवरती येऊन कोसळला तो काय एका दिवसात नव्हता आला, आठवडाभर आधी तर निघाला असेल. मग आठवडाभर आधी आपला शत्रू आपल्या प्रांतावरती कोसळण्यासाठी निघालाय हे सांगायला महाराष्ट्रातल्या राज्यातले गुप्तहेर कोणीही दिल्लीला नव्हते, कोणालाही गुप्तहेर ठेवण्याची आवश्यकता वाटली नाही. या गुप्तहेरांनी वेळच्या वेळी बातम्या दिल्या नाहीत. वाईट असं वाटतं की त्या काळामध्ये तर आध्यात्मिक सिद्धी असणारी सुद्धा खूप माणसं होती की ज्यायोगे प्रत्यक्ष जाण्याची गरजच नाही, नुसते डोळे मिटून अंतर्ज्ञानाने पाहावं. बाप रे काय प्रलय चाललाय. नव्हे हिमालयाच्या कुठल्याही कड्यावरून कुठल्या तरी साधूनी असं पुटपुटावं आणि ते विंध्यावरच्या साधूला ऐकू यावं, अशा महासिद्धी ज्या काळामध्ये भारतामध्ये पाणी भरत होत्या अशा कोणी साधू संन्याशांनी सुद्धा पटकन येऊन सांगितलं नाही की बाबा देवगिरीवरच्या राज्य करणाऱ्या राजा नको बेसावत राहूस,
अल्लाउद्दीन खिलजी 8,000 फौज घेऊन वेड्यासारखा तुझ्या अंगावर दौड करून आलाय. नर्मदा ओलांडून खिलजी देवगिरीवर कोसळला तेव्हा कुठे तलवारी ढाली कुठे शोधायला आम्ही सुरुवात केली. आणि हे युद्ध अल्लाउद्दीनाने छेडलं तेव्हा देवगिरीचा राजा राम, त्याचा भाऊ शंकर, हा शंकर गेला होता कुठे? असं काही दिल्लीला मोठं परचक्र झालंय म्हणून हिंदूंची एकजूट करायला छे शिकारीला गेले होते महाराज. वन्यजीव संरक्षण कायदा हातात घेऊन शिकारीला गेले होते महाराज. इकडे अल्लाउद्दीनाने देवगिरीचा विध्वंस केला. शंकरदेव जसा आला, शंकरदेवाची आणि रामदेवाची सेना एकत्र झाली तर अल्लाउद्दीनाचं काही खरं नव्हतं. कारण हा सेनासागर 15,000 वर जाणार होता, अल्लाउद्दीनाकडे 8,000 माणसं होती. पण अल्लाउद्दीन मोठा शहाणा होता, त्यांनी आम्ही किती बेसावध होत याचा छान अभ्यास केला होता. आमचा एकही गुप्तहेर दिल्लीकडे नसल्यामुळे आता दिल्लीतून इथे काय येणार आहे याच्यावर विश्वास कोणाच्या ठेवायचा? अल्लाउद्दीन म्हणेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आमचा माणूस आहेच कुठे वार्ताहर तिथे? त्यामुळे अल्लाउद्दीनाने येता क्षणी अफवा उठवून दिली, आत्ता आम्ही 8,000 आलो होतो. पण दिल्लीवरनं अशाच भयानक राक्षसांची 1,00,000 फौज येते, सावधान दक्षिण देश, सावधान परत उठलात तर. आता आंध्र कर्नाटककडच्या ज्या लोकांची इच्छा होती तेही तलवारी टाकून खाली बसले. असे लाख यायचेत म्हणजे केवढ्याला पडायचं? एका बाजूला देवगिरीला शंकरदेवानी आणि रामदेवानी एकत्र येऊन संग्राम उभा केला. अल्लाउद्दीनाची फक्त 7,000 फौज लढत होती, 1,000 फौज राखीव त्यांनी बाजूला ठेवून दिली. आणि जसं युद्ध थॉमस चक्रीला पेटलं त्याच्याबरोबर त्यांनी राखीव असलेली 1,000 फौज फक्त बोलवली आणि 7,000 लोकांनी ओरडायला सुरुवात केली, आली आमची 1,00,000 फौज आली. आणि केवळ अफवेच्या जोरावर युद्ध अल्लाउद्दीनाच्या हातात गेलं. आमची जिंकत असलेली वीरश्री थांबली, हातातल्या तलवारी टाकून माणसं पळत सुटली. अरे यांना धीर द्यायला सुद्धा कोणी नाही की रे, की ही अफवा आहे, नाही कोणी 1,00,000 माणसं दिल्लीत ना आलेली, ह्याच्याकडे आहेत कुठे 1,00,000 माणसं आहे आणायला? पण अल्लाउद्दीनावर विश्वास ठेवू नका, त्याच्याकडे काही नाही हे सांगायला कोणी संत महात्मा तेव्हा उभा नाही, वार्ता पोचवायला गुप्तहेर नाही. परिणामत दक्षिणेकडचं राज्य मारलं 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 इतकं की 12व्या शतकाच्या अखेरला महाराष्ट्र आणि 13व्या शतकाच्या अखेरला कन्याकुमारीला मशीद उभी सुद्धा राहिली. इतक्या धडाक्याने आक्रमण एका देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोचलं महाराज, हे सगळंच काही एका पराक्रमाने नव्हतं. तुमच्या आमचे बेसावतपणासुद्धा इतके नडले की यानंतर प्रत्येक सामान्य माणसाला तर संकटाला सामोरं जावं लागलंच, पण संत महात्मे सुद्धा देवासमोर रडू लागले. देवा नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया, नको देवराया, नको देवराया. अंत आता पाहू प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे नको देवराया. अंत आता पाहू नको प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे नको देवरा. हरिणीचे पाडस व्याघ्रे थरी गेले, हरिणीचे पाडस व्याघ्रे थरी गेले, मजलागी चाहले तैसे नको देवराया. अंत आता पाहू प्राण हा सर्वथा, जाऊ
आहे नको देवरा। आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवरा नको देवरा नको देवराया नको देव। कुठपर्यंत अन्याय सहन करावा? नामदेव महाराजांसारख्या संतांनी तीर्थावळी काढून दिल्लीपर्यंत जावं। दिल्लीच्या बादशहाने नामदेवांना दरबारामध्ये बोलवावं आणि त्यांच्या डोळ्या देखत गाय कापून टाकावी। दम द्यावा वारकऱ्यांना, किती दिवसात करता जिवंत गाईला? महाराजांनी म्हणावं 3 दिवसात करतो, 3 दिवस अन्न पाण्याविना वारकरी दिल्लीच्या दरबारात कोंडले जावेत, नामाचा टाहो फोडला जावा, ती गो माता जिवंत व्हावी। नामदेव महाराजांनी गहीवरून म्हणावं, पांडुरंगा इथवर आलास? पांडुरंगानं सांगावं, तुझ्या बरोबरच मी होतो, मला यायला 3 दिवस लागतील असं तुला वाटलं म्हणून तू 3 दिवसांनी म्हणालास, मी इथेच होतो। आणि नामदेवांच्या मनामध्ये संशयाचं काहूर असं उठलं, याचा अर्थ भगवंता तुम्ही इथे असताना गाय कापली गेली, याचा अर्थ तुम्ही पाहत असताना हे झालं, याचा अर्थ तुम्ही माझ्या मागे उभे होतात तेव्हाच गायीच्या कमानेवर सुरा चालला का? भगवंता कसा लोकांनी भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायचा तुम्ही असताना हे अत्याचार झाले तर? भगवंताने ही कानात सांगावं नाण्या, अरे ईश्वराला सुद्धा प्रगट होण्यासाठी काही विशिष्ट शरीर प्रकृतीची आवश्यकता असते, देवारा नीट केला म्हणजे देवाला येऊन बसायला सोपं पडतं रे। असे सामर्थ्यवान देवारे आहेत कुठे? सगळ्या भक्तांच्या तब्येती भक्त सुदामा आणि राक्षस वास्को द गामा, कुठे भगवंतानी येऊन बसायचं? माझ्यासारखा पैलवान मावला तर पाहिजे त्याच्यात। हे भक्त कोणी निर्माण करायचे? हे भक्त कोणी निर्माण करायचे? नामदेव पंजाबामध्ये पुढे 30 वर्ष राहून हे कार्य करत राहिले, अशा पोलादी मनगटाचा भक्त मला केला पाहिजे। हा, थोडा पलीकडचा पुढचा इतिहास पाहता असं लक्षात येईल। सग ग प रे ग सा नि प नि सा ग प रे ग सा ग ब सा नि नि प ग प नि प ग नि ग ग बरे ग।
भारत सगळ्या वेळ झोपलाच नाही 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 थोडी जागृती दक्षिण प्रांतात आली थोडी जागृती दक्षिण प्रांतात आली आणि 14व्या शतकाच्या अखेरला दक्षिणेमध्ये एक हिंदू साम्राज्य पुन्हा उभं राहिलं ज्याला विजयनगरचं साम्राज्य म्हणतात. हे विजयनगरचं साम्राज्य निर्माण करणारे दोन वीरपुरुष हरिहर आणि बुक्कराय या दोघांनी म्हणून हे साम्राज्य असं चढतं वढतं वैभवाला पोचवलं की ज्याच्यामध्ये कला विज्ञान संस्कृतीचा परमोत्कर्ष गाठला भारतीय संस्कृतीनं. अप्रतिम शिल्प झाली, अप्रतिम ग्रंथ झाले, नृत्य संगीत या सगळ्या कलांमध्ये देश प्रखर विद्या पावला. पण याचबरोबर एक कौतुक होतं, या राज्य निर्मितीमध्ये शृंगेरी पीठाचे प्रमुख शंकराचार्य विद्यारण्य स्वामी हेही सामील होते. या तलवारीला धर्माचं अधिष्ठान दिलं होतं. नशीब त्यावेळेच्या बुक्करायाचं, नाही तर एखाद्याने प्रवचन दिलं असतं, वो तो राजकारण की बात है, हम इसमें दखल नहीं देना चाहते, चला घरी. असा कुठलाही प्रकार न होता विद्यारण्य स्वामी स्वतः तिथे दटून राहिले. आणि कसे तर सर्व हिंदूंच्या अनेक उपजातींना एकत्र करण्यामध्ये ते कामरत. कारण आमच्यामधले पोटभेद काय कमी आहेत, पोट कमी भेद खूप. एकाच शंकरांच्या भक्तामध्ये सुद्धा शैवन लिंग आहेत दोन वेगळे परत. एकाच वैष्णवांमध्ये तिरपगंध सरळ गंध तिरपगंध हे तीन प्रकार वेगळे. अजून पोट सगळ्या पोट पंथांना एकजुटीनं दारून आद्य शंकराचार्यांच्या बरोबरीनं विद्यारण्य स्वामींनी त्या आद्य शंकराचार्यांची गादी चालवली. कारण प्रत्येक हिंदू मनुष्य पंचायतन पूजा करतो, कुठल्या एका रूपाची नाही. शिव आहेत, विष्णू आहेत, गणपती आहे, शक्ती आहे आणि सूर्य म्हणजे स्वतःची कुलदेवता आहे. या पाचही जणांची पूजा आपली एकत्र आहे, त्यामुळं कोणीही कोणाच्या रूपाचा द्वेष करायचा नाही, कोणालाही कमी जास्त लेखायचं नाही. हे आचार्यांकडून आज्ञा आल्यावर जे प्रचंड संक्रमण झालं ते कौतुकाचं होतं. पण पुन्हा एकदा वैभव आलं की हिंदू संकट विसरला. वैभव आलं की हिंदू संकट विसरला. हरिहर आणि बुक्करायांच्या विजयनगरच्या साम्राज्याचं कौतुक कुठपर्यंत होतं ऐकून ठेवा. कुठपर्यंत होतं, त्यांनी स्वतः कुराणाचा आदर तर केलाच, तर इतकंच नव्हे तर विजयनगरच्या आसपास असणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्यासाठी अत्यंत आदराने मशिदही बांधून दिली, एक सुंदर प्रार्थनास्थळ उभं केलं. नव्हे दरबारामध्ये ज्या विद्वत चर्चा व्हायच्या त्याच्यामध्ये ख्रिश्चनांचे पादरीसुद्धा येऊन बसायला लागले, इतका सगळ्या धर्मांचा सन्मान विजयनगरच्या हिंदू साम्राज्यानं केला. पण एका बाजूला हा सगळा सन्मान चालू असताना महाराष्ट्रामध्ये मात्र हसन गंगू बहामनी या एका सरदारांनी 5 बादशाह निर्माण केल्या. आदिलशाही, कुतुबशाही, इमामशाही, निजामशाही, बरीचशाही. हे 5 बादशाह महाराष्ट्राच्या, कर्नाटकाच्या, आंध्राच्या विविध भागांवरती आपलं स्वामित्व जमवून उभे राहिले. अनेकांना अशी शंका येते, यांच्या हातामध्ये जर सत्ता होत्या तर 100% हिंदू वाटून का नाही मोकळे झाले? कसे वाटवतील, गुलाम म्हणून वापरायला कोणी हवं होतं ना? त्यांना ज्या क्षणाला कळलं की या लोकांना धर्मापेक्षाही स्वतःच मोठेपण जास्त प्रिय आहे, हे बादशहाच्या लक्षात आल्यावर ते कशाला गप्प बसतील? आम्हाला व्यक्तिगत मोठेपणा देण्याच्या भांडणामध्ये गुंतवून प्रत्येकाने आपापल्या सरदारांच्या फौजा उभा केल्या. आता आदिलशहाने निजामाशी लढायचं, निजामाने कुतुबशी लढायचं, कुतुबने इमामशी लढायचं, इमामने बेदरच्या बादशहाशी लढायचं, सगळ्या बादशहांनी एकमेकांशी लढायचं, आपापले मुलक वाढवायचे, आपापले खजिने वाढवायचे, मरायचं फक्त हिंदूंनी.
कारण याही बादशहाच्या पदरी हिंदूच सैन्य, त्याही बादशहाच्या पदरी हिंदूच सैन्य. प्रत्येक सरदाराला फक्त बढतीचं आलोभन दाखवायचं, प्रत्येक सरदाराला फक्त जहागिरीचं प्रलोभन दाखवायचं. एकदा जहागिरी दिसायला लागली, बाकी सगळं देवधर्म गेला चुलीत, बाकी सगळा देवधर्म गेला चुलीत. असं काहीतरी विचित्र आपलं मानस तयार होतं ज्याचा हा गैरफायदा घेतला जातो. विजयनगरचं एक हिंद साम्राज्य प्रचंड मोठं होतंय हे लक्षात आल्याबरोबर पाचही बादशहा एकत्र झाले, आणि पाचही बादशहाने म्हणून 15व्या शतकामध्ये तालिकोट नावाच्या रणक्षेत्रामध्ये अशी प्रचंड चढाई करून शेवटचा विजयनगरचा हिंदू राम राजा असा सटकून मारला. पुन्हा लढाईचा चुकीचा प्रकार, लढाईच्या चुकीचा प्रकार असा, पाच बादशहांनी कोंडलेला रामराजा पकडला गेला. हा हरिहर बुक्करायाचा पुढचा वंशज, शेवटचा वंशज, हा पकडला गेला. नभे नभे आदिलशाही माणसाकडून त्याचं सट्टशी मुंडकं उडवलं गेलं, राजाचं मुंडकं भाल्याला लावलं आणि ते मुंडकं हत्तीवर चढवलं. ज्या क्षणी समोरच्या 5 लाख हिंदू सैन्याने, मुद्दाम आकडा सांगतो, 1 लाखाचं घोडदळ आणि 5 लाखाचं पायदळ आहे रामदेवाकडं, पण असं असताना सुद्धा या 5 लाखांनी आपला राजा मेलेला पाहिला आणि पळायला सुरुवात केली. पुन्हा एकदा एका विचित्र भावनेचा इथे प्रादुर्भाव दिसतो. युद्ध ध्वजासाठी असतं, राजासाठी नाही. शिवरायांनी मग काय ह्याच्यापेक्षा वेगळा महाराष्ट्र केला ते आपल्या लक्षात येईल. आतापर्यंतची सगळी युद्ध राजा मेला की सैन्य पळत होत, राजा मेला की सैन्य पळत होत. शिवाजी राजांनी ती आमची मानसिकता अशी बदलून दाखवली की आता राजासाठी युद्धच नाहीये. पुढच्या कालखंडामध्ये काळपटावरनं शिवाजीराजेही गेले, संभाजीराजेही गेले. सिंहासनच नव्हतं, राजा नव्हता, राजगादी नव्हती, राजधानी नव्हती, तरीसुद्धा आकाशाचं छत आणि आपल्या वृक्षांची राजधानी करून पुढच्या 27 वर्ष मराठशाहीनं औरंगजेबाशी जो लढा दिला, तो लढा दिल्यावर लक्षात येतं शिवाजीराजाने नुसतं राज्य नाही निर्माण केलं, आपल्या मनामध्ये राष्ट्र कसं निर्माण करायची ही एक भावना त्याच्यामध्ये त्यांनी उभी केली. राष्ट्र हे राजासाठी नाही, राष्ट्र हे व्यक्तीसाठी नाही, राष्ट्र हे तत्वासाठी असतं. अनेक माणसं येतील जातील, त्याच्यासाठी नाही थांबून राहायचं, त्यासाठी युद्ध नाही थांबवायचं. शिवाजी राजांची ताकद त्या क्षणाला दिसते. अर्थात विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त 5 बादशहांनी मिळून केलं असं मी म्हटलं, पण या 5 बादशहांमध्ये 80% फौजेचा भरणा हिंदूंचाच होता. आपल्या व्यक्तिगत स्वार्थापोटी एक विजयनगरचं हिंदू साम्राज्य सुद्धा नष्ट करायला अनेक हिंदू सरदार एकत्र यावेत फक्त बादशहाच्या कृपेला. काहो आफळे, काहो महाराज, याला छेद देणारा कोणीच नाही का हो उभं राहिलं, हो राहिलं ना उभं. म्हणून तर ते चरित्र इथं सुरू करावं लागतं. का असं? जेव्हा 5-5 बादशहांच्या हाताखाली आमचेच सरदार आमच्याच राज्याचा गळा घोटत असताना घृष्णेश्वराच्या मंदिरासमोर भोसे गावाचे पाटील मालोजी राजे भोसले उभे होते प्रार्थना करायला. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, पावरे सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, पावरे सांब सदाशिव, सांब सदाशिव. सांब सदा शिव, सदा शिव, पावरे सदा शिव, पावरे. भक्त जनांचा साधु जनांचा रक्षणासिध, सांब
सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव पावने सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव मनात अमुचा मनात अमुचा स्वप्न उभे रे मनात अमुचा स्वप्न उभे रे देवाचा राज्याचे देवाचा देवाचा देवा देवाचा देवाचा राजा देवाचा राज्याचे सहिष्णुतेचे मानवतेचे राज्य हे संताचे मनुषा अमुची पूर्ण करण्या सांब सदाशिव धाव रे सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव धाव रे सांब सदाशिव सांब सदाशिव सदाशिव नमः पार्वती पते हर हर महादेव हे सांब शिव शंकरा आमच्या मनामध्ये धर्मराज्य उभं करण्याची इच्छा आहे प्रयत्न आम्ही करू शकतो यश तुझ्या हाती आहे तू आम्हाला कौल दिला पाहिजेस की तुला आमचं कार्य मान्य आहे म्हणून असा भगवान शंकरांच्या पुढे प्रार्थनापूर्वक नवस केला दुसऱ्या दिवशी शेत नांगरायला घेतलं ते हजारो मोहरांनी भरलेले हांडेच सापडले देवानी कौल दिला मालोजी खूप झालं रे आता 300-400 वर्ष आपल्या महाराष्ट्राला दक्षिण प्रांताला खूप लाथाने तुडवला चापकाने बडवला रहा आता उभा स्वतः मालोजी राजाने त्या पैशाच्या जोरावर देवालय चांगली केली सरोवर बांधली पाणपोया केल्या लोकांना आधार म्हणून उभा राहिला शेती बळकट केली आणि शेती राखायला सैन्यही बळकट केली हो हे आता पुढच्या पिढीचं शहाणपण कारण आमच्याकडे एकदा सोमनाथाचं देऊळ लुटल्यावर पुन्हा ते देऊळ लुटलंच जाणार नाही असं सैन्य उभं करण्यासाठी नाही पैसे खर्च केले पुन्हा चोरांनी ते लुटावं म्हणून देवळात पैसे भरले न्या परत आणि कौतुकाने सांगितलं त्यांनी 15 वेळा नेलो ना आम्ही 16 वेळा सुद्धा तिथे पैसे ठेवले पागलच आहेत पण आस्तागायत आमची ही वृत्ती बदलत नाही
अजूनही ज्यांच्याकडे करोडो रुपये असतात असे लोक सोन्यासारखी माणसं उभी करू असे कधीच नवस करत नाही, फक्त सोन्याचे दागिने करू याच्यातच सगळे खर्च करतात. आणि असे दागिने करायचे, मोहरा करायच्या, भांडी करायची, खजिन्या ठेवायची आणि सरकारला देऊन टाकायची. हिंदू धर्माच्या म्हणून कल्याणासाठी तो पैसा जर खर्च केला असता, जर व्यय झाला असता, तर हिंदूंना दुसऱ्या पुढे पदर पसरायची आयुष्यात वेळच कधी आली नसती. आपण नुसतं म्हणायचं हिंदूंकडे तसं फंडिंग नाही हो, अरे कटलं डोंबल्याचं फंडिंग नाही, फंडिंग खूप आहे, फंडिंग ज्यांच्याकडे आहे त्यांना अकला नाहीत. या निर्बुद्धांच्या हातामध्ये लक्ष्मी जाऊन बसल्यामुळं हा सगळा तुमच्या आमच्या आयुष्याचा बट्ट्या बोळ आणि गोंधळ होऊन बसला आहे. आमच्या मंदिराची कधीही विटंबना होणार नाही यासाठी सज्ज असणारी 5,000 मुलं उभी करून दाखवतो. देता का वर्गणी? असलं काही सांगू नका. बर, मग चोरांना लुटायला सोपं पडावं म्हणून मी देवळाला सोन्याचं दार बसवतो. हो, म्हणजे आत येऊन लुटण्यापेक्षा बाहेरच्या बाहेरच न्यायला बरं ना. असं सोन्याचं दार करतोय, देता का वर्गणी? कितीची पावती फाडू? टाळकं फाड तुझं. हरामया, देवळाला सोन्याचे पत्रे बसवायचे असतील तर तुझ्याकडे पैसा आहे, पण देवळाला राखायला मनगट कुणी उभं करत असेल तर त्याच्या खटल्यासाठी तुझ्याकडे पैसा नाही वगैरे. असली मूर्ख आणि अक्कल शून्य माणसं लक्ष्मीपती झाल्यामुळं त्या लक्ष्मीपतीनं तरी काय करावं, डोकं आपटून घ्यावं यांच्या पुढे. सोमनाथाची मंदिरं नुसती आम्ही पैशांनी भरत बसलो, मालोजीराजे त्यासाठी शहाणे ठरले. त्यांनी शेती मोठी केली, पण आधी खजिना भरताना तो राखता आला पाहिजे ही सुरक्षा व्यवस्था पक्की केली. आणि असा मालोजी राजा सैन्यानी, पैशानी, कीर्तीनी, आपल्या कर्तृत्वानी सगळीकडे लोकप्रिय होतो म्हटल्यावर निजामशहाने बोलवून घेतलं, आमच्या दरबारचे मानकरी म्हणून तुम्हाला नेमण्यात आम्हास आनंद वाटेल. मालोजी राजाने तूर्त असा विचार केला, आता एकदम काही 5 बादशहांच्या विरुद्ध युद्ध करावं अशी आपली तयारी नव्हे, तर त्यातल्या त्यात एखाद्या बादशहाची कृपा संपादन करून घेऊन आपल्या अखत्यारीत असलेल्या राज्याचं तर सुराज्य करून दाखवावं. एक प्रयत्न करून पाहू, एक प्रयत्न करून पाहू. मालोजी राजांचं कर्तृत्व बहराला आलं, पण ऐकण्यासारखी गोष्ट ही आहे, कर्तृत्व बहराला आलं म्हणजे काय? म्हणजे इतकंच की निजामाच्या आदिलशहाबरोबर, कुतुबशहाबरोबर आणि इमामशहाबरोबर ज्या ज्या वेगवेगळ्या लढाया होत असत त्याच्यामध्ये निजामाला यश मिळवून देत ते राहिले. आत्ता तूर्त काही पर्यायच नव्हता, त्यामुळे या मार्गाने जावंच लागलं. पण मालोजींचं मन सुद्धा खात होतं की शेवटी निजामशहाला खुश करण्यासाठी करायचं काय, ज्याचा माझा काहीही खरा वैराचा संबंध नाही अशा आदिलशहावर तुटून पडा. काय असतं, कर्तृत्व बहराला या माझं यावं अशी आशीर्वाद देणं सुद्धा अवघड होऊन बसतं. हो ना, हो का नाही? मला सुद्धा कित्येक डॉक्टर नमस्कार करायला येतात आणि म्हणतात आशीर्वाद द्या की माझा दवाखाना खूप छान चालावा. आता याचा दवाखाना छान चालावा असा आशीर्वाद देणं म्हणजे रत्नागिरीमध्ये आजारी माणसांची संख्या वाढली पाहिजे ना. तेवढे पेशंट झाल्याशिवाय ह्याचा दवाखाना कसा चालायचा? म्हणजे एकाच्या आशीर्वादामध्ये हजारो लोकांचं अकल्याण म्हणायची वेळच येते. तसं कित्येक वेळेला मालोजी राजांचं कर्तृत्व बहराला आलं, निजामशहाने त्यांची पाठ थोपटली मान्य, पण कर्तृत्व म्हणजे शेवटी तिथे काय होती? संधी. संधी एकच, इतर बादशहांना ठोकणे. आश्चर्य वाटेल हो आपल्याला, खरं म्हणाल तर निजामशहा, कुतुबशहा, बरीदशहा, इमामशहा सगळे एकाच पंथाचे अनुयायी, तरी एकमेकाला त्रास देऊन उरारो बसतायत. आजही जगाच्या पाठीवर म्हणाल तर एकाच धर्माचे अनुयायी असलेले अनेक देश एकमेकांचे वैरीच दिसतात. इराण इराक सारखे एकमेकाशी भांडत असतात, अफगाणिस्तान एकमेकाशी सारखे भांडत असतात, तालिबान यांच्याशी, पाकिस्तानशी भांडत असतो. का भांडताय? भांडत असतात हे सत्य.
एका बाजूला जर्मनी सुद्धा बायबलच वाचते, इंग्लंड सुद्धा बायबलच वाचतं, फ्रान्स सुद्धा बायबलच वाचतं, सगळ्यांचा उभा दावा. इंग्लंड म्हणतं जर्मनीला नाही खाली नाक लावायला. म्हणजे धर्मग्रंथ एक असताना, तत्वज्ञान एक असताना, प्रेषित एक असताना सातत्याने उभा दावा, त्या मनाने हिंदुस्थानचं कौतुक करायलाच पाहिजे. कारण एकमेकांच्या पेक्षा वेगवेगळ्या उपासना हिंदूंच्या आपल्या एका देशात किती आहेत? स्वच्छपणे दिसणाऱ्या 10 आहेत, पण अगदी न दिसणाऱ्या सगळ्या संख्या जर मोजल्या तर हिंदुस्थानामध्ये एकमेकांच्या विरोधी उपासना असणारे 600 पंथ आहेत. की ज्याची एकाची उपासना एकाशी तशी जुळत नाही. वैदिकांची उपासना वेगळी आहे, ती जैनांशी जुळत नाही. जैनांची उपासना अशी आहे, त्यांना वेदांची फारशी मान्यता नाही. बौद्धांची उपासना अशी अशी जी जैनांना मान्य होणार नाही. शिखांचा धर्मग्रंथ वेगळा असणार, लिगायंताचा वेगळा आहे, शैवांचा वेगळा आहे, वैष्णवांचा वेगळा आहे, गाणपत्यांचा वेगळा आहे, शाक्तांचा वेगळा आहे, कापालिकांचा वेगळा आहे, महानुभावांचा वेगळा आहे. किती नावं घेऊ? पण इतके सगळे वेगवेगळे पंथ असताना सुद्धा कोणीही एकमेकाच्या विरुद्ध दंगल करायची नाही हे पवित्र हिंदुस्थाननी हजारो वर्ष सांभाळलेलं आहे. त्यामुळे जगाला सहिष्णुतेची शिकवणूक देण्याचं तोंड जर कोणाकडे असेल तर ते फक्त हिंदू माणसांकडेच आहे. कारण त्यांनी 600 पोटभेद असताना सुद्धा एक राष्ट्र ठेवलं आहे, आणि बाकीच्यांनी धर्मग्रंथ एक असताना सुद्धा आपल्या भांडणात सगळ्या जगाला भरडायला बसलेले आहेत. 5 बादशहा असून सुद्धा ते एकत्र यायचे विजयनगर संपवायचं असेल तर, पण बाकीच्या वेळेला बोकियाची भांडणं, लोण्याचा गोळा कोणी खावा याच्यासाठी भांडायचं भांडायचं भांडायचं. पण काय मजा आली. हे बादशाह तसे थोडे शहाणे असत, थोडे शहाणे कशार्थी. हे सगळे हिंदू सरदार आपल्याशी एकनिष्ठ राहायला पाहिजेत, त्यामुळे काही हिंदूंचे सण साजरे करायची ते परवानगी देत. करा थोडेसे सण साजरे. अर्थात एका बाजूला ते रंगपंचमीचा सण साजरा करायला परवानगी देताना, दुसऱ्या बाजूला हा रंगपंचमीचा सण ज्या गोपालकृष्णांच्या नावे असतो ती मथुरा तोडून त्या ठिकाणी त्याची विटंबना करून झालेली असते. रामनवमी तुमच्या घरापुरती साजरी करायची असेल तर करा असं सांगत असताना अयोध्येच्या राम मंदिराची विटंबना कधीच झालेली होती. शिवरात्रीचं शिवगंध लावलं तरी चालेल असं म्हणताना काशी विश्वेश्वराला जोड्याने मरून केव्हाच झालेलं होतं. तेव्हा एका बाजूला धर्माचा आणि धर्मस्थळांचा एक प्रचंड विध्वंस करायचा आणि आपलं दाखवायचं, बघा मी तुमच्या सत्यनारायणाचा शिरा खातो का नाही, की आम्हाला काय कौतुक. अगदी प्रेमळ आहेत हो. आमच्या आई बापांना मारतात पण फोटोला हार घालतात. अगदी प्रेमळ आहेत हो, अगदी प्रेमळ आहेत. अगदी आजोबांना सुद्धा आमच्या मारून टाकतात पण श्राद्धाला वेळ देतात, जा म्हणतात. म्हणजे असं अगदी प्रेम ओतू जातो त्यांचा आमच्यासाठी. आम्हीच दुर्दैवी इतकी अक्कल शून्य झाल्यामुळे काही पर्याय नव्हता. आणि मग रंगपंचमीचा भरला दरबार, पंचमीचा भरला दरबार, जीवू सुंदर बापा बरोबर आली होती रंग खेळण्याला, आली होती रंग खेळण्याला. शिवाजी हा जोडीदार दिसला, शहाजी हा जोडीदार दिसला, न पाहुनी शहा काय बदला हजी, पाहुनी शहा काय बदला हजी, हे पाहुनी शहा काय बदला. सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांची लेक जीव आणि मानोजीचा पोरगा शहाजी, सगळे सहकुटुंब सहपरिवार दरबारामध्ये रंग खेळताना, जीव आणि शहाजी रंग खेळताना निजाम शहाने पाहिले आणि सहज बोलला, लखुजीराव जोडा मोठा छान दिसतोय, या बार उडवून. आणि हे आता लग्न लागणार 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 इथपर्यंत पहिली कुऱ्हाड कोसळली की एका युद्धामध्ये मालोजी राजांचाच अंत झाला.
जो व्याही म्हणून यायचा होता तो संपला. मग त्याच्या भावाने ह्या दोन पुराणा सांभाळलं. पुन्हा एकदा शहाजी राजांचं कर्तृत्व बहराला आलं 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 आलं, म्हणजे कर्तृत्व बहराला आलं याचा अर्थ हाच घेत राहायचा पुढे सारखा. आणि अशा शहाजी राजाच्या बरोबर, पराक्रमी शहाजी राजाबरोबर आपली सोयरीक जुळावी. अनेकांची अशी कल्पना आहे की जाधवांची काही ही सोयरीक जुळावी अशी इच्छा नव्हती, उगाच बादशाह म्हणाला म्हणून सोयरीक केली, मग त्यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस तेव्हापासून सुरू झाली असं एक मत आहे. पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या काही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये शहाजी राजासारखा पराक्रमी उदयोन्मुख असा सरदार पाहिल्यानंतर लखुजींनी अत्यंत आनंदाने आपली मुलगी तिथे देऊ केली असंही आहे. त्यामुळे तूर्त कीर्तन ह्या परंपरेमध्ये ह्या 5 दिवसासाठी तरी आपण हे पथ्य पाळणारच आहोत की दोन्ही पुस्तकात काय लिहिलंय ते सांगायचं. बुवा यातलं खरं कुठलं खोटं कुठलं तुम्ही सांगायचं. हो ना, आपल्याला काय करायचं, या पुस्तकातही असं लिहिलंय आणि या पुस्तकामध्ये असं लिहिलंय. हां, म्हणजे आत्ताचा एक विवेक जर सांगायचा झाला तर की माणसं म्हणतील की या सगळ्या बादशहांमध्ये चांगला कोणी नव्हताच का? तर अगदीच कोणी चांगला नव्हता असं नाही म्हणता येणार. पण उडदा माझी काळे गोरे तसं दगडापेक्षा वीट मऊ असा चांगला होता. म्हणजे टाळकं आपटून जखम करेलच, फक्त दगड करेल एवढी नाही करणार. आणि त्यासाठी मी आपल्याला काही मार्गही सांगेन. अलीकडच्या सगळ्या पुस्तकांमध्ये अकबर नावाच्या बादशहाचं प्रचंड गुणगौरव केला जातो. पण मुळात अकबराचा सगळा इतिहास त्याच्याच दरबारी लोकांनी जो काही लिहिला आहे दिने अकबरीमुळे, तो जो वाचला तर आपण सहन करू शकणार नाही इतके सैतानाचं ते रूप आहे. पण दुर्दैवाने सत्याला आपण काही होऊ म्हणत नाही, पण त्या पुस्तकाप्रमाणे सैतानाचं रूप आहे. शासकीय पुस्तकाप्रमाणे तो धर्माचा अवतार आहे. आपण दोन्ही पुस्तकात काय ते सांगितलं, तेव्हा आता शासकीय पुस्तक तुमचं वाचून झालंय. ज्यांना इच्छा असेल, ज्यांना शक्य असेल, त्यांनी अकबरनामासुद्धा वाचून बघायला एकदा, हरकत नाही की नाण्याची दुसरी बाजू ते एकदा वाचून बघावं की काय तऱ्हेनं त्यांनी आपलं राज्य उभं केलं, काय तऱ्हेनं. काही प्रमाणात नवरत्न त्याच्या दरबारामध्ये होती, तो सर्वांचा सन्मान करी, पण त्या सन्मानाची प्रत काय होती, सन्मानाची प्रती काय होत्या, या साधारणतः आपल्याला त्या पुस्तकावरनं लक्षात येईल. कारण खरं पुस्तकही सगळं वाचायची गरज नाही. राणा प्रतापांच्या सारखे महावीर अकबराच्या विरोधामध्ये आपल्या हाती तलवार घेऊन आयुष्यभर लढत राहिले, हाच पुरावा आहे की अकबर अन्यायाचं राज्य करत होते. अकबर बादशहा जर न्यायाचं राज्य करत होते असे आपली ठाम भूमिका असेल तर राणा प्रतापांसारखा मूर्ख कोणी नाही, हेच त्याचं उत्तर असणार आहे. एवढं सगळं चांगलं राज्य चालू असताना तुम्हाला काय अंगात आलं होतं हे युद्ध करायचं? अहो ते नव्हतं चांगलं राज्य, राणा प्रताप त्यासाठी उभे राहिले, पण पर्याय नाही. एकूणच आपल्या बोर्डाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे अकबराच्या वर्णनाच्या 2 धडे आहेत आणि दिल्ली बोर्डाच्या पुस्तकात राणा प्रतापाचा उल्लेखच नाही आहे. राणा प्रताप नावाची व्यक्ती आली होती का नाही हेच कळेन असं झालंय, इतकं आपल्याला अनेकांचं प्रेम ओतू जात असतं. हरकत नाही, इतिहासात असेल सत्य तर ते लिहावं यात संशय नाही. पण दुसऱ्या बाजूला असंही त्या व्यक्तीबद्दल लिहिलंय एवढं अभ्यासू माणसाला सांगायला काय हरकत आहे की एका बाजूला अकबर बादशहाने जेव्हा चितोडवरती स्वारी केली होती तेव्हा चितोडवरच्या 30,000 नागरिकांची बेतरत चाललेली कत्लेआम त्याने शांत डोळ्यांनी पाहिली तेव्हा तो हर्षभरित झाला, असे त्याचे सरदार जेव्हा लिहितात तेव्हा 30,000 निरपराध माणसं कचाकच मानेवर कमरेवर तलवारी लागून त्यांच्यात रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना, त्यांची माणसं विवळत असताना, ते दुःख करत असताना, ते मरत असताना जो शांतपणे शत्रू मरतोय याचा आनंद घेऊ शकतो, आता याच्यानंतर तो खूपच शांतताप्रिय होता, परमदयाळू होता, परमसहिष्णू होता. हे सगळे साबणाच्या पाण्याचे बुडबुडे जत्रेमध्ये काढत बसावं आपण. मुळात सगळ्या कथा पाहिल्यानंतर लक्षात येतं चितोडच्या राजस्थानच्या हजारो रमणींनी या अकबराच्या सैन्यापासून आपली आबरू वाचावी म्हणून जोहार करून जीव दिलेत, इतके चारित्र्यांनी सुद्धा ही हीन माणसं.
आजपर्यंत शिवरायांचं आक्रमण झालं काय किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये मराठशाहीच्या कोणाचंही आक्रमण झालं काय, कधीही यवनांच्या बादशहांच्या स्त्रियांना जोहार नाही करावे लागले, नीतिमत्ता तलवारीला कशी आणून देते ते फक्त हिंदूंनी दाखवलं तुम्हाला आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये, पण सातत्याने हिंदूंना शिव्या घालण्याचा मक्ता घेतलेलं, सतीचं व्रत घेतलेलं नालायक जी माणसं वर बसली आहेत त्यांच्या उरावर आपण सगळे सापडलो आहे. प्रश्न असा आहे, कोणी कोणाला हिंसक म्हणावं? त्यामुळं दोन्ही पुस्तकात काय लिहिलं आहे ते मी सांगणार आहे. त्याप्रमाणे आत्ताचा विचार करताना मी सांगतोय की एका पुस्तकाप्रमाणे, एका ऐतिहासिक संदर्भाप्रमाणे लखुजींची इच्छा नव्हती, पण बादशहाच्या आग्रहापोटी ते लग्न लागलं. पण काही इतिहासामध्ये नाही बाबा, त्यांनी प्रेमाने ते लग्न लावून दिलं, मग भांडण लागलं का आणि कसं? तोडी नावाचा हा राग आहे. एक दिवशीची संध्याकाळ, निजामशहाचा दरबार संपला, सगळे सरदार आपापल्या मार्गाने घरी जाऊन निघाले. इतक्यात खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती अचानक उधळला आणि लोकांना तुडवत अंगावर येऊ लागला. त्या हत्तीला थांबवण्यासाठी लखुजी जाधवांचा मुलगा दत्ताजी जाधव, तो आपले स्वार घेऊन त्या हत्तीवर चाल करून गेला. हत्ती थांबवला, पण तुम्हाला तुमचा हत्ती सांभाळता येत नाही का म्हणून थोडस रागवून खंडागळ्यांवर सुद्धा स्वारी केली. खंडागळ्यांवरती स्वारी झाल्यानंतर भोसले हे खंडागळ्यांचे मित्र, खंडागळ्यांच्या मदतीसाठी शहाजीराजांचे बंधू धावले आणि या भोसले जाधवांच्या चकमकीमध्ये दत्ताजी जाधव मारला गेला. दत्ताजी जाधव पडलेला लखुजींच्या कानावर जेव्हा कळलं तेव्हा लखुजी वायुवेगानं उलटे आले, पुन्हा युद्धाला तोंड फुटलं आणि भोसल्यांकडचा शहाजीराजांचा बंधू ज्याचं नाव संभाजी भोसले, शंभू या नावामागे जी एक सल होती ती इतपसूनची आहे. या संभाजी भोसल्याला लखुजी जाधवांनी तलवारीच्या फाकल्याने संपवला. खरं सूड संपला होता, खरं इथं सूड संपला होता. नजर चुकीनं दत्ताजी मारला गेला, याचा सूड म्हणून भोसल्यांच्या गटातला एक मारला गेला, विषय संपायला हवा. पण डोकं असं फिरलं होतं, नाही या भोसल्याचा नायनाट करीन तर माझं नाव जाधव नाही. आणि जे वैर दोघांमध्ये पेटलं ते जिजाबाईंचं स्वप्न मनातल्या मनातच ठासळून गेलं. शहाजी राजाबरोबर लग्न झाल्यानंतर या जिजाबाईच्या मनामध्ये आशेचे धुमारे फुलायला लागले होते की आता माझे बाबा आणि माझा पती हे एकत्र येऊन काहीतरी पुन्हा मोठं स्वराज्य उभं करतील. पण आता बाबा आणि आमचे पती राज एकत्र यायची शक्यताच निघून गेली होती. हे दोघं एकत्र यायची शक्यता निघून गेली. लखुजी चिडले 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 इतके, निजाम जर शहाजी राजाचा सन्मान करत असेल तर मला नाही राहायचं इथं. लखुजीने निजाम शहाला सोडला, मोगलांना जाऊन मिळाले. हे सगळं एकदम लक्षात राहील असं नाही, पण साधं 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 मी जास्तीत जास्त सोपं करतोय. थोडं एकतानं तेनं ऐका, गणित कळेल कसं भराभर पुढं जात आहे. मोगलांकडे गेले, मुघलांचा त्यावेळचा बादशहा शहाजहा, त्याला असा आनंद झाला की असा लखुजी सारखा माणूस नव्हे, त्याच्या बरोबरीनं विजापूरच्या आदिलशहानं सुद्धा निरोप पाठवला की शहाजहान तुम्ही खाली उतरत असाल तर या निजामाला दोघं मिळून गिळू.
सगळे नरभक्षक. शहाजहान आपली ताकद घेऊन खाली उतरला. विजापूरचा सरदार त्याला मदतीला येणार होता. लखोजी तर मदतीला होतेच. निजाम घाबरला. शहाजीराजे म्हणले, निजाम, माझ्या हातामध्ये सूत्र देत असलास तर अजून विजय मिळवून दाखवतो. सर्व सेनेची एक छत्री सूत्र शहाजीराजांच्या ताब्यात दिली. शहाजीराजांनी शहाजहानबरोबर असा काही मुकाबला करून दाखवला की इतिहास सांगतो विजापूरची मदत असताना आणि शहाजहानची मुघलांची ताकद असताना शहाजीराजांनी शहाजहानला खाली बसायला लावला, गुडघ्यावर बसायला लावला, तह करायला लावला आणि निजामशाही वाचवून दाखवली होती. तेव्हापासून शहाजहान ओळखत होता शहाजी नावाची काही वेगळी शक्ती महाराष्ट्रात आहे जी दिल्लीच्या 80,000 फौजेशी मुकाबला केवळ 20,000 माणसं घेऊन करू शकते, केवळ 20,000 माणसं घेऊन आदिलशहाला तटस्थ करू शकते. हे ठीक नाही होगा. शहाजहान उलटा गेला आणि पुन्हा एकदा शहाजीराजांच्या मनामध्ये वारे खेळू लागले. अरे आपल्या शक्तीवर बादशहा उभे आहेत, आपण आपलं राज्य का नाही करत आहे?